नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुष्पा होम मध्ये। आज आपण बनवणार आहे पालकाचा गरगट्टा। पालकाचा गरगट्टा बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे बघा पालकाची पेंडी, ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ही बारीक चिरून घेऊया। आपले हे पालक आता चिरून झालेले आहे। आता मी मिरची चिरून घेते त्या पालकाच्या भाजीच्या गरगट्ट्यामध्ये घालण्यासाठी। आपली ही मिरची चिरून झालेली आहे बघा। आपण ही कुकरच्या डब्यामध्ये घालते मी। ही हरभऱ्याची डाळ आहे, हे थोडेसे कच्चे शेंगादाणे आहेत। आता आपण यामध्ये ही पालकाची भाजी घालूया। एक ग्लासभर पाणी घालते भाजी शिजण्यासाठी। कुकरमध्ये आपण पाणी घालून घेऊया थोडेसे आणि हे पालकाच पालक्यामध्ये ठेवूया आणि आपण हे कुकरला शिट्ट्या करून घेणार आहोत। मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे बघा, म्हणजे आपला पालक छान शिजेल। आपला हा पालक आता छान शिजलेला आहे। आता आपण फिरकीने हा मऊ करून घेऊया। हा बघा आपला पालक खूप छान शिजलेला आहे बघा। आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया। चवी पुरते मीठ घालूया आणि हे आणखी छानस फेटून घेऊया बघा। हे बघा किती छान शिजलेली आहे आपल्या पालकाचा गरगट्टा। आता आपण याला फोडणी करून घेऊ। मी पालकाला फोडणी घालण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये थोडेसे तेल घालून घेते। जिरे मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली आहे बघा। आता मी यामध्ये कढीपत्ता घालते आणि ही लसूण आणि आल्याची पेस्ट केलेली आहे। हा लसूण आपण छान लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे बघा। आपला लसूण आता छान भाजलेला आहे, फोडणी करून घेऊया। तुम्हाला पाहिजे असेल तर थोडेसे बेसन पीठही यात घालू शकता। मला ही पालकाच्या गरगट्ट्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।